इतिहास यत्ता अकरावी प्रकरण सात भारत आणि इराण इराणला पूर्वी जे आहे पर्शिया या नावाने देखील संबोधले जायचे त्याचप्रमाणे या इराणचे जे आणखी एक प्राचीन नाव म्हणजे एरियाना हे होय जे ग्रीस लोक जे आहेत त्या इराणला जे आहे एरियाना या नावाने संबोधायचे नमस्कार मी देव बिरादर आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो ज्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये जगाचा इतिहास किंवा भारत आणि इतर देश यांच्यातील नातेसंबंध हा घटक जो आहे सिलॅबसमध्ये नमूद केला आहे त्या सर्व स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने भारत आणि इराण हे प्रकरण देखील एक महत्त्वाचे प्रकरण आहे भारतीय उपखंड आणि इराण भारतीय उपखंड आणि इराण यांच्यातील व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध जे आहे हडप्पा काळापासूनच प्रस्थापित झालेले होते याचे पुरावे जे ते आहेत तेथील प्राचीन स्थळांच्या उत्खननामध्ये मिळालेले आहेत आणि याच्याबद्दलची अधिक माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये पुढे आपण घेणार आहोत हडप्पा संस्कृतीशी समकालीन असलेले एलमचे साम्राज्य हे एक बाब महत्वाची आहे कोणत्या संस्कृतीशी सम... समकालीन कुठली संस्कृती होती हे एलम एलामचे साम्राज्य हे इराणच्या नैऋत्य भागात होते ते सांस्कृतिकदृष्ट्या मेसोपोटेमियाला अधिकच अधिक, अधिक जवळ होते इलाम साम्राज्याच्या राजधानीचे नाव सुसा असे होते त्यावरून त्या, त्या प्रदेशाला जे आहे सुसियाना असे म्हटले जायचे पुढे जे आहे इराणमध्ये विविध राजघराण्याची सत्ता उदयाला आ, आली तरी त्याची राजधानी जी आहे सुसा येथेच राहिली सुसा येथील पुरातत्वीय संशोधनाच्या आधारे इराण आणि हडप्पा संस्कृती यांच्यातील व्यापारी आणि सांस्कृतिक पुष्टीदायक पुरावा मिळालेला आहे ही एक बाब जी आहे ज्या परीक्षांमध्ये मागे म्हटल्याप्रमाणे जगाचा इतिहास किंवा भारत आणि इतर देशाशी संबंध हा सिलेबसमध्ये नमूद केला आहे त्या दृष्टीने हा एक मुद्दा जो आहे महत्वाचा आहे इराणच्या साम्राज्याची प्रस्थापना अखमोनीय घराण्यातील दुसरा सायरस यांनी केली आणि याला जे आहे याला जर आपण युट्यूबमध्ये किंवा गुगलमध्ये सर्च करून बघितलात तर ग्रेट सायरस या नावाने देखील संबोधले जायचे कारण कारण काय त्याचा आपण आता पुढे आपण आढावा घेणार आहोत या जमातीचे वास्तव्य अफगाणिस्तानला लागून असलेल्या इराणच्या वायव्येकडील डोंगराळ प्रदेशात होते त्यामुळे त्याला जे आहे प्रदेशाला पार्स असेच नाव होत होते त्या प्रदेशातील प्रमुख शहराचे नाव देखील जे आहे पार्स असेच होते आणि ग्रीक लोक जे आहे या शहरास जे आहे पर्सिपोलीस असे म्हणत या पार्स प्रांतात उदयाला आलेले म्हणून अखमोनीय साम्राज्याला जे आहे ते पर्शियन साम्राज्य असा केला जातो या साम या अखमोनीय साम्राज्याचा उल्लेख जो आहे पर्शियन साम्राज्य केला जातो कारण ते जे आहे पार्स प्रांतात उदयाला आले होते सम्राट दुसरा सायरस याने जे आहे पासारगाद येथे राजधानी बांधण्यास सुरुवात केली होती परंतु त्याच्या हयाती ती पूर्ण पूर्ण केली गे झाली नाही आणि दुसरा सायरस याचा मुलगा दुसरा कॅम्बिसेस हा त्याच्यानंतर राजा झाला त्याने त्याची राजधानी जी आहे सुसा येथे हलवली त्याने इजिप्त जिंकून घेतले दुसरा कॅम्बिसेस से याच्यानंतर गादीवर आलेला पहिला दारशिव याने जे आहे मजबूतीकरण केले सुद्धा एक मोठा राजवाडा बांधला आणि खांबी असलेला सभागृह बांधले त्याच धर्तीवर त्याने पर्सी पोलीस हे नवे शहर वसवले आणि पुढे जेव्हा ग्रीकांनी आक्रमण केले होते आणि हेच शहर जे आहे त्या ग्रीसांनी उद्ध्वस्त केले होते आणि तो स्वतःच्या निवासासाठी एक नवा राजवाडा आणि अपादान बांधले स्क्रीनवर जे आहे अपादान पुनर्रचित चित्र जे आहे ते आयोगाने दाखवलेलं आहे इथे जे आहे ते आपण पाहू शकतो की हे खांब असलेले खांब असलेले सभाक्र जे आहे याचं त्यांनी जे आहे पुनरावृत्ती करून दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे इराण भौतिकदृष्ट्या पूर्व आणि पश्चिम आशिया आशियाला जोडणारा प्रदेश आहे त्यामुळे पूर्व आणि पश्चिम आशियामध्ये चालणाऱ्या व्यापारात आणि पर्यायाने सांस्कृतिक देवाणघेवाणीत जे आहे इराणचे स्थान महत्वाचे होते आणि मागे म्हटल्याप्रमाणे इराणचे एरियाना असे आणखी एक प्राचीन नाव आहे ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात त्याचा उल्लेख एरियाने या नावाने केलेला दिसतो एरियाना हे एरियानेचे लॅटिन रूप आहे इतिहास पूर्व काळापासून सुरू असलेला आणि पर्शियन आखातापर्यंत आणि तिथून पुढे आणि इजिप्तपर्यंत चालणारा व्यापार जे आहे पर्शियन साम्राज्याच्या काळात ग्रीस आणि रोमपर्यंत विसरलेला होता प्राचीन काळापासून जे आहे व्यापारी तांडे वापरत असलेल्या मार्गावर पर्शियन सम्राटांनी जे आहे सुरक्षिततेची व्यवस्था निर्माण केली होती आणि त्यांनी काही मार्गाची पुनर्बांधणी म्हणजे जे खराब झाले होते त्याची जी पुनर्बांधणी देखील केली होती दुसरा सायरस आणि पहिला सुसा येथून सुरुवात होऊन भूमध्य समुद्रापर्यंत रस्ता विकसित केला होता हा रस्ता जो आहे पुढे चलून जो आहे रॉयल रोड या नावाने ओळखला जातो आणि जी केमध्ये देखील एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो की रॉयल रोड हा जो आहे कुठल्या दोन सीमांना जोडतो भूभागांना जोडतो हा मार्ग सुमारे जो आहे दोन हजार पाचशे किलोमीटर लांबीचा होता रॉयल रोडच्या काही शाखा भारतीय उपखंड तसेच इजिप्त यांना जोडत असत मॅसिडोनियातून हा जो आहे ग्रीसचा प्रदेश आहे आलेल्या सिकंदराने प्रथम पर्शिया नंतर भारतीय उपखंडाचा वायव्य प्रदेश याच्यावर स्वारी करण्यासाठी याच मार्गाचा उपयोग केला होता आणि अलेक्झांडरबद्दलची काही माहिती जी आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात अलेक्झांडर म्हणजे सिकंदर अलेक्झांडर आणि अलेक्झांडर या नावाने जे रूपांतर जे आहे सिकंदर कसे झाले हा भाषाशास्त्रज्ञाच्या अभ्यासाचा एक विषय आहे अलेक्झांड्रास या मूळ ग्रीक नावाचे अलेक्झांडर हे रूपांतर आहे आणि अले अलेक्सिन म्हणजेच रक्षण करणारे रक्षण करणे आणि अँड्रास म्हणजे माणूस याचा अर्थ काय अलेक्झांडर शब्दाचा अर्थ रक्षण करणारा माणूस होय अलेक्झांडर या नावाचा अर्थ लोकांचे रक्षण करणारा असा होतो आणि स्कँडर ही अलेक्झांडर या नावाची पार्शियन रूपांतरे आहेत त्याचेच रूपांतर जे आहे सिकंदर असे झाले सुसा पास पासार गात परसी पोलीस आणि बेहू तून येथील सम्राट पहिला याच्या शिलालेखांना जागतिक सांस्कृतिक दर्जा प्राप्त झालेला आहे पर्शियन म्हणजेच अखमोनिय साम्राज्य आणि ग्रीस यांच्यातील लढाया ग्रीस इतिहासकारांनी अखमोनिय साम्राज्य आणि ग्रीक ना नगर राज्य यांच्यामध्ये वारंवार झालेल्या लढायांबद्दल लिहिलेले आहे त्यामध्ये हिरो डोटस या इतिहासकाराचे लेखन जे आहे महत्वाचे आहे पश्चिम आशियातील राज्ये तसेच भूमध्य समुद्राला ग्रीक बेटांवरील नगर राज्य अखमोनिय सम्राटांनी जे आहे प्रथम जिंकून घेतली त्या प्रदेशातील राज्यांशी त्यांच्या छोट्या मोठ्या लढाया होत असत या लढायांमध्ये जे आहे आयोनियाच्या ग्रीकांनी अखमोनीय सत्तेविरुद्ध केलेला उठाव महत्वाचा मानला जातो दुसरा सायरस यांनी जे आहे इसवी सणापूर्वीच्या सहाव्या शतकाच्या म्हणजे मध्यामध्ये सुमारास भूमध्य समुद्राच्या उत्तरेला असलेला लिडिया हे जे आहे प्रदेश जिंकून घेतले त्यामुळे लिडियाच्या सत्तेखाली असलेले आयोनियातील ग्रीक जे आहे नगर नगरराजे आपोआपच जे आहे अखमोनिया साम्राज्यात समाविष्ट झाले आणखी एक महत्वाची बाब ही एक आहे आयोनियातील ग्रीक हे ग्रीस ग्रीसमधील अथेन्स मधून स्थलांतर करून अनाटोलियात म्हणजेच तुर्कस्तानच्या आशियामधील भूभागात आले होते या प्रदेशाला जे आहे आशिया मायनर असे म्हटले जाते आणि आपण मागील व्हिडिओजमध्ये किंवा भारताचा इतिहास किंवा हडप्पा संस्कृतीची मेसोपोटीमिया किंवा इतर जगातील संस्कृतीशी कसा संबंध होता याचा अभ्यास करताना आपण बोग्झाई शिलालेख याचा जे एखादी दोन वेळा आपण जे आहे उल्लेख केला असेल तो बोग्झाई शिलालेख जो आहे या आशिया मायन मायनार येथेच या प्रदेशामध्ये सापडलेला आहे पहिल्या दारशयूच्या काळात आयोनियातील सर्व ग्रीक नगर एकत्र येऊन अखमोनीय सत्तेविरुद्ध उठाव केला पाच वर्षाच्या दीर्घ संघर्षानंतर अखेर अखोमोनियन सेना प्रमुखांना जे एकत्रित झालेल्या ग्रीकांचा पराभव करून त्यांनी जे आहे आयोनियन बंडाचा पूर्ण विमोड करण्यात यश मिळाले या उठावाच्या अप अपयशाचे परिणाम म्हणजे काय ग्रीस आणि पर्शियन पुढील काळातील जे आहे परस्परा दृष्टीने महत्त्वाचे आहेत उठावाच्या वेळी आयोनियन ग्रीकांना अथेन्स आणि एरिट्रिया या ग्रीसमधील नगर राज्यांनी जी मदत केली होती त्याचे निमित्त करून पहिला दारशिव जो आहे अथेन्सवर चालून आला आणि हे एक महत्वाचं बाब आहे ती म्हणजे हे जे अथेन्स जवळच्या मॅ अथेन्स जवळच्या मॅरेथॉनच्या मैदानावर ही ही लढाई झाली म्हणून तिला जे आहे मॅरेथॉनची लढाई असेही म्हणतात या लढाईत जी आहे पहिल्या दारशिवच्या सैन्याला पराभव पत्करावा लागला होता पहिल्या दारशिवचा वारस झेरेक्सेक्सने पुन्हा एकदा ग्रीस स्वारी केली मात्र त्यालाही माघार घ्यावी लागली त्यानंतर ग्रीस आणि अकमोनिय सत्तेमध्ये जे आहे दीर्घकाळ संघर्ष चालू राहिला सरते शेवटी जे आहे अथेन्स आणि इतर नगर राज्यांच्या ग्रीक संघाने जे आहे आयोनियामधील ग्रीकांना स्वतंत्र करण्यासाठी तेथील अखमोनिय सत्तेविरुद्ध लढा पुकारला या संघर्षामध्ये जे आहे कुठल्याच पक्षाला निर्णायक विजय मिळाला नाही आणि शेवटी जे आहे इसवी सणापूर्वी चारशे एकोणपन्नास मध्ये अथेन्सच्या नेतृत्वाखालील ग्रीक संघ आणि अकमोनीय सत्तेमध्ये तह झाला या दीर्घकाळ चाललेल्या संघर्षामध्ये जे आहे अकमोनीय सत्ता दुर्बल होत गेली ग्रीक आणि अकमोनीय संघर्षाचे दूर दुर्गामी परिणाम राजकीय आणि आर्थिक क्षेत्रावर होणे अपरिहार्य होते म्हणजेच आपल्याला माहिती आहे की जेव्हा जेव्हा इतिहासामध्ये एखादं युद्ध झालेला आहे त्याचा परिणाम जे आहे दोन्ही रा प्रांतांवरती झालेला आहे त्याचप्रमाणे सामाजिक राजकीय आणि आर्थिक स्तरावर देखील जे आहे त्याचे परिणाम ज होतात परंतु त्याचा आणखी एक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने परिणाम झालेला एक परिणाम होता तो म्हणजे मॅसेडोनियाचा राजा तिसरा अलेक्झांडर म्हणजेच महान जग जगजेता म्हणून उपाधी मिळालेला ज्याला सम्राट सिकंदर किंवा अलेक्झांडर म्हणतात याने पर्शियावर केलेली स्वारी हा तो परिणाम होय पण हे एक जे आहे अलेक्झांडरला जे जग जेता किंवा जग विजेता म्हणतात ही एक अतिशकती आहे कारण की आपल्याला भारताचा इतिहास माहीत असताना आपल्याला माहिती आहे की इसवी सन पूर्व तीनशे सव्वीसमध्ये त्यांनी जेव्हा भारतावरती जग जिंकण्याच्या इच्छेने ज्यांनी भारतावरती आक्रमण केले होते त्यावेळेस राजा पोरस जरी युद्धामध्ये प त्यांनी पदांचा पराभव झाला होता परंतु अलेक्झांडरला हे कळून चुकलं होतं की भारतावरती विजय सहजपणे मिळवणं शक्य नाही त्यामुळे अलेक्झांडरला जगजेता म्हणणे जे आहे आहे ते योग्य असे असे वाटत नाही माझे वैयक्तिक मत एरियन या इसवी पहिल्या शतकात होऊन गेलेल्या ग्रीक इतिहासकाराने लिहिलेल्या अनाबेसिस ऑफ अलेक्झांडर या ग्रंथात तिसरा दार्शियू अखमोनिया साम्राज्याचा शेवटचा सा सम्राट आणि अलेक्झांडर या दोघांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला आहे आपली आई पत्नी आणि मुले यांना मुक्त करावे अशा आशयाचे पत्र तिसऱ्या दारशिवने जे आहे अलेक्झांडरला पाठवले होते अलेक्झांडरने उत्तरा दाखल लिहिलेल्या पत्रात जे आहे पर्शियन सम्राटांनी ग्रीकांवर पूर्वी आक्रमण करून दिलेल्या दुःखाची आठवण करून दिली आणि आक्रमण पर्शियांना शिक्षा करण्यासाठी समुद्र पार करून आपण आशियात आलो आहोत असे लिहिले होते याच पत्रात पुढे त्यांनी जे आहे तिसऱ्या दारशिवने आपल्या विरुद्ध ग्रीकांना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून त्याला अलेक्झांडरने जे आहे तो पराभूत राजा असल्याची जाणीव करून देत आपल्याबरोबर समान दर्जाच्या नात्याने वागण्याचा प्रयत्न करू नये असे खडकाव खरसावले होते परंतु हीच बाब जी आहे आपण जेव्हा राजा पोरस आणि अलेक्झांडर यांच्या लढाईचं जर बघितलं तर अलेक्झांडरनी जे आहे पोरस या राजा पोरस यांनी ज्या पराक्रमाने अलेक्झांडरच्या सामन्याचा सा प्रतिकार केला होता आणि या दार्शिव याच्यामधील आपल्याला तो फरक जे आहे आपण तो अभ्यासलेला आहे म्हणजे कूच करणे हे होय यावरून दुखावली गेलेली ग्रीकांची अस्मिता आणि पर्शियन सत्तेला आपण सहज नमवू शकतो हा आत्मविश्वास जो आहे या दोन गोष्टी काही अंशी तरी अलेक्झांडरच्या मोहिमेला प्रेरणा देणाऱ्या ठरल्या असे जे आहे ते म्हणता येते आता आपण जे मागे हिरोडोटस याबद्दलची थोडी माहिती आपण घेऊया त्याचा संदर्भ मागे आलेला आहे हिरा हिरो डोटस याचा जन्म इसवी सणापूर्वी जे आहे चारशे चौऱ्याऐंशी मध्ये हेलिकारसेस नावाच्या एका प्राचीन ग्रीक नगर साम्राज्यात नगर राज्यात झाला होता ग्रीक नगर राज्य आणि अखमोनिय साम्राज्य यांच्यात जे आहे इसवी सणापूर्वी पाचशे ते चारशे एकोणपन्नास या काळात झालेल्या लढाया आणि युद्धामधील कारण परंपरेचा वेध घेणे हा मुख्य उद्देश मनाशी धरून त्याने जे आहे लेखना सुरुवात केली त्यातून जो ग्रंथ सिद्ध झाला त्या ग्रंथाचे नाव जे आहे हिस्टोरिया द हिस्ट्रीज असे आहे ग्रंथाच्या सुरुवातीलाच त्याने म्हटले की मी हेली कार नैसन चा, मी मी हेलिकारॅसचा हिरो डोटस येथे माझ्या शोधातून मिळालेली माहिती सादर करत आहे हेतू हा की काळाच्या ओघात मानवी कामगिरी विस्मरणाच्या पडद्याआड जाऊ नये आणि महान व नवल करावे अशा कृती ग्रीकांच्या असोत की बर्बर म्हणजे पर्शियन पर्शियनना जे आहे बर्बर असेही म्हटले जाते आणि इजिप्तच्या साम्राज्यातील जे आहे फारसी साम्राज्य असेही संबोधले जाते लोकांच्या त्यांच्या गौरव उन्हावाला जाऊ नये एखाद्या विशिष्ट प्रश्नाचा वेध घेण्यासाठी माहिती जमवून जे आहे ते माहितीची कालक्रमानुसार क्र, मांडणी करण्यावर भर देणारा हा जो आहे हिरोडोटस हा जो आहे पहिला इतिहासकार होता हे एक बाब अत्यंत महत्त्वाची आहे स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने आता आपण आपण देखील व्हिडिओ जे आहे प्राचीन इतिहासाचा प्राचीन भारताचा इतिहास कालक्रमानुसार म्हणजेच काय एक घटना घडल्यानंतर दुसरी घटना कुठली घडली कालक्रम जो आहे याच्यानुसार या जर आपण अभ्यासदेखील जे स्पर्धात्मक परीक्षेमध्ये केला तर आपल्याला जो आहे तो चांगल्या प्रकारे लक्षात राहतो तर हा प्रयोग करणारा किंवा या कालक्रमाची मांडणी जो आहे कालक्रमानुसार मांडणारा हिरो डोटस हा पहिलाच इतिहासकार होता हे करत असताना त्याने देव आणि मनुष्याचे नशीब यांसारख्या गोष्टींचा उपयोग केला नाही नंतरच्या काळात कालक्रमानुसार घटनांची मांडणी करणे हे इतिहास लेखनाचे आवश्यक सूत्र बनले इतिहास लेखनाला एका स्वतंत्र ज्ञानशाखेचे स्वरूप प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत हे सूत्र पायाभूत ठरले म्हणून म्हणूनच जे आहे हिरोडोटसला लेखनाचा जनक मानले जाते ही एक बाब महत्वाची आहे पर्शियन साम्राज्य आणि भारत ज्या काळात भारतातील महाजनपदांमधील सत्ता स्पर्धेतून सरतेशोटी मगध साम्राज्याचा उदय झाला आणि त्याच काळात ज्या भारतीय उपखंडाच्या वायव्य छोटी छोटी स्वतंत्र राज्ये जिंकून घेत अखमोनिया सम्राट आणि ज्या त्याच्या साम्राज्याच्या सीमा ज्या आहेत ते पंजाबपर्यंत विस्तारवल्या होत्या अख्मोनिया सम्राटाचे अभिलेख आणि ग्रीक इतिहासकारांच्या नोंदणीच्या आधारे ज्या अख्मोनिय सम्राट दुसरा सायरस याने काबूलच्या खोऱ्यात खोऱ्याचा गांधार प्रदेश जिंकून घेतला असे दिसते आणि गांधार हे देखील एक महाजनपद होते याचा आपण मागील प्रकरणामध्ये अभ्यास केलेला आहे हा प्रदेश अख्मोनिया साम्राज्यात समाविष्ट होता त्यानंतर पहिला आदार शि याने जे आहे सिंध आणि पंजाब जिंकून घेतला विस्तता हे जे लमजणीच नाव आहे प्राचीन नाव हे आपल्याला माहिती आहेच आता अखमोनिया साम्राज्याची पूर्वेकडील सीमा बनली सिकंदराने ज्या अखमोनिया साम्राज्याचा पाडाव केला होता आणि पंजाबचा प्रदेश तो अखमोनिया साम्राज्याचा हिस्सा होता भारतीय आणखी एक बाब म्हणजे ज्या या दारू सम्राटाशी संबंधित आणि किंवा इजिप्त अखमोनिया साम्राज्याशी संबंधित म्हणजे भारतीय उपखंडातील सत्रपीमधून म्हणजे राज्यांमधून अखमोनिया साम्राज्याला मिळणारा महसूल इतर कोणत्याही सत्रपीमधून मिळणाऱ्या महसूलांपेक्षा कितीतरी पटीने अधिक होता आणि हिरो हिरो डोटसच्या नोंदीनुसार हा महसूल जो आहे तो तीनशे साठ टॅलेंट कन कर, कनक पराग इतका होता तर म्हणजे टॅलेंट हे एक वजनाचं परिमाण असून असून विविध प्राचीन प्रदेशांमध्ये प्रचलित असलेल्या परिमाणानुसार जो आहे टॅलेंट वजन हे एक साधारणपणे वीस ते चाळीस किलोच्या कक्षेतील आहे याला जर आपण तीनशे वीसला दो वीसनं किंवा चाळीसनं जर गुणलं तर ह्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की हे किती जे आहे हे गोल्ड कनक पराग म्हणजे गोल्डस्ट नदीकाठच्या वाळूत कणाच्या रूपात मिळणारे सोने एवढ्या प्रमाणात जे आहेत याला महसूल मिळत होता यातील अतिशलोक तिची शक्यता मान्य केली तरी अकमोनिया सम्राटाच्या खनि खजिन्यात जे आहे भारतीयांकडून मिळणाऱ्या महसुलाचा वाटा फार मोठा होता हे लक्षात येते इराणचा राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव भारतीय उपखंडातील पर्शियन सत्तेचे वर्चस्व किमान दोन शतक तरी अस्तित्वात होते मात्र सिकंदरा जे आहे ते संपुष्टात आले होते दोन शतकांच्या दीर्घ कालावधीत जे आहे प्राचीन इतिहासावर पर्शिया पर्शियाचा जो आहे काय ठसा उमटला याचा विचार करता एक गोष्ट ठळकपणे पुढे येते ती म्हणजे साम्राज्याच्या प्रशासनासाठी प्रत्येक जिंकलेल्या प्रांतरावर सत्रपाची म्हणजे राज्यपाल्याची नेमणूक करण्याची पद्धत ही पद्धत पुढे सिकंदर शक आणि कुशाण राज्यकर्त्यांनी देखील राबवली आणि हे शक कुशाण ही जे आहे ते एक विध्वंसक चीनच्या प्रदेशामध्ये असलेल्या म्हणजे हिमालयाच्या आणि मुख्य चीन साम्राज्याच्या मध्ये असलेल्या एक ज्या विध्वंसक टोळ्या होत्या आणि शक आणि कुशाण याचा चा अभ्यास जे आहे आपण गुप्त घराण्याचा इतिहास इतिहासाचा अभ्यास करताना देखील केलेला आहे अखमोनिया साम्राज्याच्या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात अर अरे माईक लिपी वापरत वापरत आली याच लिपीतून पुढे जे आहे खरोष्टी ही प्राचीन भारतीय लिपी विकसित झाली हे एक बाप आहे आणि हे स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने हा एक देखील मुद्दा आहे की खरोष्ट कुठल्या टिंबटिंब ही जी आहे प्राचीन भारतीय विकसित प्राचीन लिपी जी आहे ती अरेमाईक लिपीपासून जे आहे ती बनली विकसित झाली जसे की आपल्याला विचार कलाशैली वरती जे आहे कुठल्या प्रा, किंवा कुठल्या परकीय चित्रशैलीचा प्रभाव दिसतो असे प्रश्न जे आहे आयोग विचारत आलेला आहे सम्राट अशोकाचे या प्रदेशातील लेख जे आहे खारोष्टी लिपीत कोरलेले आहेत राजाज्ञा असलेले कोरीव लेख मोक्याच्या जागी प्रदर्शित करण्याची पद्धती जी जी आहे अखमोनीय सम्राटाच्या लेखाच्या उदाहरणावरून घेतलेली होती असे दिसते त्यामुळे हे एक जे आहे राजाज्ञा ज्ञा एकमोक्याच्या ठिकाणी प्रदर्शित करण्याची पद्धत जी आहे ही सर्व कुठ कुण्याकडून प्रेरित करून घे भारतीय राजांनी घेतली तर ती म्हणजे अकमोनिय सम्राटाच्या लेख लेखांच्या उदाहरणावरून हिरो डोटसच्या माहितीनुसार पहिल्या दार्शियाने सिंधू नदी आणि अरबी समुद्राची माहिती मिळवण्यासाठी अनेक शोधक पाठवले होते त्यामध्ये स्कायलॅक्स ऑफ कार्यदा या नावाने ओळखला जाणारा आयोनियाचा ग्रीक खलाशी होता तो भारतपर्यंत पोचणारा भारतापर्यंत पोहोचणारा पहिला आयोनियन ग्रीक होता हे एक महत्वाचा मुद्दा आहे जिकेच्या दृष्टीने स्काय लॅक्सने सिंधू नदीपासून सुरुवात करून अरबी समुद्राच्या समुद्राच्या किनाऱ्याला वळसा घालत तांबड्या समुद्रात प्रवेश केला आणि तो नाईल नदीच्या मुखापाशी सुएज येथे पोचला या त्याच्या प्रवासाला जे आहे जवळपास अडीच वर्ष कालावधी लागला स्काय लॅक्सच्या प्रवासाचा वृत्तांत जे आहे हे एक पुस्तक जे आहे नेहमी भारताचा अभ्यास करताना किंवा तांबडा समुद्राचे अभ्यास करताना हे नेहमी एक पुस्तक जे आहे ते लक्षात येतं ते म्हणजे स्कायलॅक्सच्या प्रवासाचा वृत्तांत पेरिपल्स ऑफ स्काय लॅक्स या नावाने प्रसिद्ध आहे या ग्रंथ हा देखील या ग्रंथाचं एक जे आहे विशेष महत्त्व आहे त्याचा मूळ वृत्त वृत्तांत उपलब्ध नसला तरी त्याची माहिती ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून आपल्याला मिळते स्कायलक्सच्या वृत्तांतांमुळे पश्चिमेकडील लोकांना विशेषतः ग्रीकांना जे आहे प्रथमच भारतीय उपखंडाची माहिती उपलब्ध झाली तर आयोग असाही प्रश्न विचारू शकतो की पश्चिमेकडील लोकांना म्हणजे विशेषतः ग्रीकांना प्रथमच भारतीय उपखंडाची माहिती डालडॅशमुळे प्राप्त झाली स्कायलॅक्सच्या मोहिमेमुळे मोहिमेच्या पूर्ततेनंतर थोड्याच अवतीमध्ये पहिल्या जे आहे ते सिंधू नदीच्या खोऱ्यात खालच्या पट्ट्यातील प्रदेश जे आहे जिंकून घेतला येथे तेव्हा फॅरोने खणलेला खनलेला नाईल आणि तांबडा समुद्र यांना जोडणारा एक कालवा अस्तित्वात होता दारशिओने तो पुन्हा खोदवला त्यामुळे पर्शिया आणि भारतीय उपखंडातील दळवळण्यासाठी एक सागरी मार्ग जे आहे नव्याने खुला झाला आणि यालाच पुढे बहुतांश चलून जे आहे त्याला सुयज कालवा असे जे संबोधले जाते परंतु त्याचा जो कालावधी आहे तो फार नंतरचा आहे या समुद्री मार्गामुळे अखमोनिया साम्राज्यात समाविष्ट असलेल्या भारतीय उपखंडातील वायव्य प्रदेश आणि सिंध पंजाबच्या जा प्रदेशातील व्यापाराला ऊर्जिता व्यवस्था मिळाली म्हणजे जे आहे नवीन ऊर्जा मिळाली पर्शियन बाजारांमध्ये भारतातून येणाऱ्या हस्तिदंत आणि सागवानी लाकूड या गोष्टींना फार मोठ्या प्रमाणावर मागणी होती आणि हडप्पा संस्कृतीचा अभ्यास करताना देखील आपण याबद्दल माहिती घेतलेली आहे सुसा येथील कोरीव लेखात भारतीय हस्तिदंत आणि सागवानी लाकडाचा सा वापर राजवाड्याच्या बांधकामासाठी केल्याचे नमूद केले आहे याचा देखील अभ्यास आपण हडप्पा संस्कृतीचा अभ्यास करताना केलेला आहे हिरोडो अखमोनिया सैन्यातील भारतीय सैनिकाचे देखील वर्णन जे आहे वर्णन केले आहे ही एक बाब देखील जी आहे ती महत्वाची आहे त्यामुळे हायलाइट करतो त्यानुसार इसवी सणापूर्वी चारशे ऐंशी मध्ये सम्राट झेरेक्सने ग्रीकांवर आक्रमण केले तेव्हा त्याच्या सैन्यात गांधार सिंध आणि पंजाब येथील सैनिक होते गांधारमधील सैनिकांजवळ वेताचे धनुष्य आणि आखूड दांड्याचे भाले होते त्यांच्याजवळ घोडे तस, तसेच घोडे जोडलेले रथही होते भारतीय सैनिकाचा पोशाख सुती कापडाचा असून त्यांच्याजवळ वेतापासून बनलेले धनुष्य आणि बाण होते त्यांच्या बाणाची अग्रे लोखंडी होती अत्यंत चालवण्यात ते निपुण होते आणि मागील प्रकरणामध्ये आपण कंबोज चे घोडे देखील प्रसिद्ध होते आणि ते एक लढाऊ व्यक्ती लढाऊ वृत्तीचे होते याचा देखील आपण अभ्यास केला आहे आणि गांधार आणि कंबोज जे आहे ते शेजारी शेजारील महाजनपदे होती जेरेक्सने ग्रीसमधून माघार घेतली तेव्हा त्याच्या सेनापतीने ग्रीसमध्ये ग्रीसमध्ये सैनिकाची एक तुकडी ठेवण्याचे ठरवले ही तुकडी जी आहे भारतीय सैनिकांची होती यावरून जी आहे भारतीय सैनिकांच्या पराक्रमाबद्दलची आपल्याला माहिती प्राचीन इतिहासातील माहिती आपल्याला मिळते अकमोनिया साम्राज्याचा संस्थापक दुसरा सायरस सत्तेवर येण्यापूर्वी अकमोनिया साम्राज्याचा संस्थापक कोण होता तर दुसरा सायरस हावय पर्शियामध्ये चल चलनी नाणी वापरत नव्हती मोठ्या प्रमाणावर वस्तू विनियम प्रचलित होता म्हणजे काय एखाद्याला जर मीठ हवा असेल तर मिठाच्या मोबदल्यामध्ये कुणी कपडे देत असावे किंवा गायीच्या मोबदल्यामध्ये कुणी मीठ किंवा इतर जीवनावश्यक वस्तूची जी आहे वस्तू व्यवस्था जी आहे प्रचलित होती काही प्रसंगी वस्तूचा मोबदला म्हणून ठराविक वजनाच्या चांदीच्या लढीचा वापर केला जाई सायरसने जिंकून घेतलेल्या लिडिया या ग्रीक राज्यांमध्ये चलनी नाणी प्रचारात प्रचारात होती त्याला ज्या जे स्टेटर असे म्हणत सायरसने लिडियाच्या धर्तीवर नाणी पाडण्यास सुरुवात केली पहिल्या दारशिवने स्वतःची प्रतिमा असलेली दारीक ही सोन्याची आणि सी ग्लास ही चांदीची नाणी पाडायला सुरुवात केली त्यामध्ये त्याने धनुष्यबाण धारण केलेले दिसते एका दारिकाची किंमत जी आहे बारा सी सिग्लॉय इतकी असे सिग्लॉय म्हणजे काय हे सिग्लॉस चे अनेक वचन आहे या नाण्याच्या बरोबरीने जे आहे अकमोनिय साम्राज्यातील ग्रीक सत्र नाणी ही प्रचारात राहिली म्हणजेच काय तिथील नेमलेल्या राज्यपालांची नेमणी त्यांनी जी पाडलेली नाणी जी आहे ती देखील प्रचारात राहिली काही सत्र जे आहेत ग्रीक नाण्यांच्या धर्तीवर स्वतंत्र नाणी ही पाडत असत ही नाणी साच्या साच्यातून काढली जात त्यांच्या दर्शनी भागावर राजाची प्रतिमा असे आणि मागील बाजूला आहात तंत्राचा उपयोग करून उमटलेल्या एखाद्याचे चिन्ह असे आणि याचीच पुढे चलून जे आहे भारतातील राजाने देखील जे आहे प्रतिकृती करण्याचा प्रयत्न केला आणि गुप्त राजे असो किंवा पुढे इथे कुठले राजे असेल तर एका बाजूला स्वतःची चि, चित्र आणि दुसऱ्या बाजूला जे आहेत देवी देवतांचे किंवा इतर प्राणमात्राचे चि चित्र जे आहेत ते उमटवत किंवा त्यांच्या दैवतेचे जे आहेत चित्र त्याच्यावरती काढून जे आहे ती नाणी चलनात आणली होती भारतीय नाण्याच्या तंत्रावर या नाण्याचा प्रभाव असल्याची शक्यता आहे सम्राट सायरसच्या आधीच्या काळात पर्शियामधील स्थापत्यमध्ये भव्य इमारतीचा समावेश नव्हता त्यामुळे सुसा आणि पर्ली पोलिस येथील भव्य इमारतीचे स्थापत्य आणि त्यातील जे शिल्पे जे आहेत याच्यासाठी मार्गदर्शन ठरेल अशी पूर्व परंपराही नव्हती त्यासाठी जे आहे सम्राट सायरसने त्याच्या अधिपत्याखालील आशिया मायनर मधील आहे पर्ली पोलीस येथील एक स्तंभ दाखवलेला आहे सिकंदराने पर्शियावर विजय मिळवल्यानंतर पर्ली पोलीस उद्ध्वस्त केले पर्शियन साम्राज्य संपुष्टात आले पर्शियन सम्राटांसाठी काम करणाऱ्या स्थपती आणि कारागिरांचा जो आहे राजाश्रय संपला त्यामुळे जे आहे त्यांना स्थलांतर करत ते तिकडे गेले आणि त्यातील काही जे आहेत ते स्थलांतर करत ते भारतात पोहोचले सम्राट अशोकाच्या दरबारात त्यांना राजाश्रय मिळाला सम्राट अशोकाने उभ्या केलेल्या दगडी स्तंभांमध्ये या कारागिरांच्या शैलीचा प्रभाव दिसतो भारतातील दगडी कोरीव कामाच्या कलेचा उगम पर्शियन आणि पर्याने ग्रीक शिल्पक शैलीमध्ये दाखवता येतो तक्षशिला महाभारतामध्ये नागवंशातील राजा तक्षक याचा उल्लेख आहे तक्षशिला ही राजा तक्षकाची राजधानी होती तक्षशिला या नगराच्या दीर्घकालीन अस्तित्वाचा पुरातत्वीय पुरावाही उपलब्ध आहे तक्षशिला हे गांधार या महाजनपदाच्या राजधानीचे शहर होते आणि प्रा आपण सम्राट आ... चंद्रगुप्त असो किंवा आर्य चाणक्य असो किंवा इतर नंतर राजे असो याचा अभ्यास करत आपण पाहिलं की तक्षशिला ते विश्व, विश्व जे आहे विश्व विश्वविख्यात विद्यालय होते जेथे अनेक राज्यातील किंवा महाजनपदातील राज्यातील राजपुत्र जे आहे ते अभ्यासासाठी रा, या तक्षशिलेमध्ये येत असत पहिल्या दार्शियूच्या कोरीव लेखामध्ये ग्रीकांचा उल्लेख जो आहे योन असा केलेला आहे आणि पुढे भारतीयांनी जे आहे यांना ग्रीकांना देखील जे आहे योन असेच या योनच अपभ्रंश होऊन त्याला यवन असे संबोधलेले आहे योन शब्दाचे मूळ आयोनिया या ग्रीक शब्दांमध्ये आहे भारतीय साहित्यात आढळणारे योन प्राकृत भाषेतील योन शब्द हा योन हा शब्द प्राकृत भाषेतील आहे आणि यवन हा शब्द जे आहे संस्कृत या शब्दाचा मूळ अर्थ आयोनियाचा रहिवासी असा होतो हे शब्द महाभारत रामायण पुराण ग्रंथ आणि इतर साहित्यामध्ये देखील आढळतात लोकांमधील परस्प, परस्पर संपर्कामुळे भाषांमधील शब्दांच्या देवाणघेवाणीतून मूळ शब्दांची रूपे कशी बदलत जातात याचे आणखी एक उदाहरण पाहूया म्हणजेच काय प्राचीन पर्शियन भाषा अख्मोनिय साम्राज्याची अधिकृत भाषा होती अख्मोनिय सम्राटाच्या कोरिओ लेखामध्ये ती वापरलेली दिसते या लेखांमध्ये भारतीय उपखंडातील लोकांचा उल्लेख हिंदूश रु, असा केलेला आढळतो आयोनियन ग्रीक बोलीत शब्दाच्या सुरुवातीस असलेला ह चा उच्चार केला जात नाही त्यामुळे जे आहे इंदोस आणि अनेक रूप जे आहे इंदोई असे केले असावे हिरोडोटसने हे शब्द पर्शियन हि दूष आणि रुदूष या शब्दांना समानार्थी म्हणून वापरले इंडिया नावाचे मूळ या ग्रीक शब्दांमध्ये आहे तक्षशिला नगराचे इस्लामाबाद या पाकिस्तानच्या राजधानीपासून साधारणपणे किलोमीटर अंतरावर आणि ग्रँड ट्रँक रोडवर आहेत त्यामध्ये एकूण अठरा पुरातत्वीय स्थळांचा समावेश आहे त्यांना आहे जागतिक वारसा वारसा स्थळांचा दर्जा प्राप्त झालेला आहे तक्षशिला आणि बोतालचा परिसरात प्रो ऐतिहासिक काळापासून म्हणजेच काय इतिहासाची नोंद जेव्हापासून सुरुवात झाली त्या अगोदरचा कालखंड म्हणजे प्रो गैतिहासिक कालखंड काळ होय लोकांचा वा, वावर होता याचा पुरावा काही गोव्यांमधील उत्खननामधून देखील मिळाला आहे इसवी सनापूर्वी तीन हजार पाचशेच्या सुमारास तेथे ते नवाश्मी योगीन गाव वसा वसली तिचा अवशेष सराई खोला या नाव असलेल्या स्थळाच्या उत्खननात मिळाले आहेत सिकंदराच्या स्वारीच्या वेळेस तक्षशिला येथे जे आहे आंभी नावाचा राजा राज्य करत होता स्वागत करण्याच्या हेतूने तो सिकंदरला सामोरा गेला तक्षशिलेचे वर्णन जे आहे सिकंदर सोबत आलेल्या ग्रीक इतिहासकारांनी लोकांनी गजबजलेले समृद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासन व्यवस्था असलेले एक नगर असे केले आहे ही एक बाब देखील जी आहे महत्वाची आहे आयोग असा प्रश्न विचारू शकतो की लोकांनी गजबजलेले समृद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासन व्यवस्था असलेले नगर अशी असे वर्णन जे आहे तक्षशिलाबद्दल बद्दल कुणी कुठल्या इतिहासकारांनी केले प्राचीन तक्षशिला नगरासंबंधीची माहिती बौद्ध साहित्य आणि ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून मिळते तेथे अनेक विद्वान राहत होते त्यांची कीर्ती ऐकून भारतीय उपखंडाच्या विविध प्रांतामधून विद्यार्थी शिकण्यासाठी येत असत त्यामुळे तक्षशिला हे विद्येचे आणि शिक्षणाचे केंद्र बनले होते त्याला अनौपचारिक विश्वविद्यालयाचे स्वरूप प्राप्त झाले होते परंतु तेथील विद्वान आचार्यांनी जे आहे काय आणि कसे शिकवावे काय अभ्यासक्रम अभ्यासक्रम काय असावा यावर राजसत्तेचे नियंत्रण नव्हते विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत बुद्धिमत्तेनुसार त्यांच्या शिक्षणाचा कालावधी ठरत असे औपचारिक परीक्षा घेण्याची पद्धत नव्हती किंबहुना परीक्षा ही खऱ्या ज्ञानाची कसोटी मानली जात नव्हती विद्यार्थी परिपक्व झाला झाला की नाही हे वैयक्तिक पातळीवर जे आहे आचार्य ठरवत असत म्हणजे काय जसं आपल्याला एखादी डिग्री करण्यासाठी आता तीन वर्ष किंवा इंजिनिअरिंग क बी टेक करण्यासाठी चार वर्षाचा कालावधी लागतो तर त्या काळात असं काही ठराविक असं काळ असं ठरलेला नव्हता जर एखादा विद्यार्थी जर एखाद्या वर्षामध्ये सर्व सांगित आचार्यांनी सांगितलेला पाठ्यक्रम पाठ केला असेल आणि आचार्यांना वाटलं की याचा हा आता परिपक्व झाला आहे तर तो तिथनं जे आहे त्याला ते डिग्री भेटल्यासारखं असायचं तक्षशिला येथे शिकवलेल्या शिकवल्या जाणाऱ्या विषयांमध्ये ऋग्वेद यजुर्वेद सामवेद वेदांगे प्राचीन परंपरा आणि नीतीशास्त्र तत्वज्ञान गणित संगीत वैदे, पुराण इतिहास अस्त्रविद्या काव्य यासारख्या अनेक विषयांचा समावेश होता चंद्रगुप्त मौर्य वयाने लहान असताना आचार्य चाणक्यांनी त्याला शिक्षणासाठी तक्षशिला येथे नेले असे समजले जाते चाणक्य स्वतः तक्षशिलेचे रहिवासी होते सम्राट पदी आल्यानंतर चंद्रगुप्त मौर्याने जे आहे तक्षशिला येथे प्रादेशिक राजधानी स्थापन केली सम्राट अशोकाच्या काळात तक्षशिला हे बौद्ध परंपरेच्या शिक्षणाचे महत्वाचे केंद्र बनले ग्रीक श कुशाण यांच्या आक्रमणाच्या काळातही तक्षशिला येथे शिक्षण पद्धतीवर फारसा प्रतिकूल परिणाम झाला नाही परंतु इसवी सणाच्या पाचव्या शतकात हुनांच्या आक्रमणांमुळे शक कुशाण हून जे आहेत ह्या चीन आ, मा, मागे म्हटल्याप्रमाणे हिमालय आणि मुख्य चीनचा साम्राज्याचा प्रदेश टोळ्या ह्या होत्या तक्षशिला नगराचे विद्या वैभव हळूहळू नष्ट होत गेले सिकंदराची स्वारी सिकंदरावर सिकंदराने भारतावर स्वारी केली परंतु तू जिंकलेल्या प्रदेशावर दीर्घकालीन सत्ता प्रस्थापित करू शकला नाही आणि त्याच्या स्वारीसंबंधीची माहिती प्रामुख्याने जे आहे एरियन कर्टिस डिओडोरस प्लू टार्क आणि जस्टिन या ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून मिळते सिकंदराच्या स्वारीच्या वेळेस अखमोनिय साम्राज्याची सिंध पंजाब आणि अफगाणिस्तान या प्रदेशावरील सत्ता कमकुवत झाल्यामुळे तेथे जे आहे छोटी, -छोटी राज्य उदयाला आली त्यांच्या आप आप, आप संघर्षामुळे सिकंदराच्या विरोधात त्यांची जी आहे एकसंध फळी म्हणजे ते एकत्र उभे राहू राहिले नाहीत सिकंदर इसवी सणापूर्वी तीनशे चौतीस मध्ये मॅसेडोनियाचा राजा झाला इसवी सणापूर्वी तीनशे एकतीसमध्ये मध्ये सम्राट तिसरा दार्शिव याचा त्याने पराभव केला त्यानंतर त्याने इराणच्या शिस्तान प्रांतापर्यंत मजल मारली आणि तेथून काबूलकडे मोर्चा मिळवला काबूलच्या आसपासचा प्रदेश जिंकून घेतल्यानंतर तो हिंदुकुश पर्वताच्या पायथ्याच्या पायथ्याच्या प्रदेशात आला तेथून नाई नाईकिया नावाच्या ठिकाणी त्याने ठोकला हे नाईकिया जे आहे उत्तर पथावर वसलेले होते नाईकिया येथे सिकंदर आणि तक्षशिला राजा आंबियाची भेट झाली आंबीने सिकंदराचे स्वागत करून त्याच्याशी हात मिळवणी केली शिशिकोटस शशीगुप्त नावाचा दुसरा एक राजा सिकंदराला स्वतःहून शरण आला परंतु सर्वच भारतीय राजांनी जे आहे सहजपणे त्याची शरणागती पत्करलेली नव्हती काहींनी सिकंदराशी निकाराचा सामना केला या मोहिमेत सिकंदराने जे आहे काबुल सिंध आणि पंजाबमधील बहुतेक राज्य जे आहे जिंकून घेतली होती झेलम नदीच्या तीरावर सिकंदर आणि राजा पुरु ज्या स्पोरस असे देखील संबोधले जाते हा पुरु, आ, पुरु आ, कुलातील राजा होता याच्यामध्ये अत्यंत निकाराची लढाई झाली या लढाईत पुरुचा पराभव झाला तरी त्याच्या पराक्रमाने सिकंदर आणि त्याचे सैन्य अत्यंत प्रभावित झाले पुरुच्या सैन्यातील हत्तीचा वापर ही एक अतिशय महत्वाची बाब आहे ग्रीकांना जे आहे त्यांनी हत्तीचा हत्तीवरती बसवून युद्ध कला करण्याचे तंत्र त्यांना जे आहे माहिती नव्हते पुरुच्या सैन्यातील हत्तीचा वापर हा ग्रीकांसाठी नवीन होता हत्तीची फोळी फोडणे हे त्यांच्यासाठी एक मोठे आव्हान ठरले ग्रीक इतिहासकारांनी पुरुषच्या युद्ध कौशल्याचे आणि दि, धीरो दात कौतुक एकमेकाने केले आहे त्यापुढील वाटेत सिकंदर निसा नावाच्या एका ग्रीस वसापतीपाशी पोहोचला निसाच्या लोकांनी सुरुवातीला सिकंदराचा विरोध केला तरी नंतर त्यांनी जे आहे त्याचे स्वागत केले त्यानंतर सिकंदर जे आहे चिनाब रावी नद्यांच्या दिशेने परत जात राहिला तेथील राज्यांवर विजय मिळवत सिकंदर बियास नदीपर्यंत पोहोचला तेथे ते पोचपर्यंत जे आहे सिकंदरच्या सैनिकांची जे उमेद संपत आली होती आणि त्यांनी जे आहे पुढे जाण्यास नकार दिला सिकंदरला शेवटी जे आहे परत जाणे भाग पडले बिहार ते अफगाणिस्तान पर्यंतच्या प्रदेशाला जोडणारा आधुनिक काळात जे आहे ग्रँड रोड या नावाने ओळखला जातो हे एक महत्वाचा मुद्दा आहे हा व्यापारी मार्ग म्हणून गौतम बुद्धापूर्वीच्या काळातही तो उपयोगात होता उत्तरापद या नावाने तो ओळखला जाई आणि आपण जनपदे महाजनपदाचा उल्लेख अभ्यास करताना देखील पाहिले की दक्षिणापद कोकण हे हे जे कसं विद्य हिमालयाच्या पल पलीकडील भागाला उत्तर भागाचे भागणी कशी पाच भागात झाली होती त्यानंतर जे आहे दक्षिणापद आणि कोकण हे कशी आ, समाविष्ट झाले त्याचप्रमाणे जे आहे उत्तरापत हे जे आहे ग्रँड ट्रँक रोड या नावाने जो प्रदेश जो होता तो जो आहे उत्तरापत या नावाने ओळखला जाई बंगालमधील ताम्रलिप्ती आधुनिक तामलूक बंदरापासून सुरुवात होऊन तक्षशिला नगरापाशी त्याचा शेवट होत असे सम्राट चंद्रगुप्त मौर्याने त्याची सुव्यवस्थित बांधणी केली हा हाम रस्ता हे लक्षात ठेवा हा रस्ता किती मोठा होता तर हा हाम रस्ता जवळपास तीन हजार दोनशे किलोमीटर लांबीचा होता सम्राट अशोकाने या हाम रस्त्यावर व्यापारी आणि प्रवासी यांच्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे मुक्कामाच्या सोयीसाठी धर्मशाळा यासारख्या अनेक सोयी केल्या आणि के मोक्याच्या ठिकाणी जे आहे स्तंभलेख उभारले नंतर शेरशाह सूर आणि बादशाह अकबर या दोन सत्ताधीशांनी या रस्त्याचे नूतनीकरण केले नंतर ब्रिटिशांच्या काळात कोलकाता ते पेशावर हा ग्रँड ट्रँक रोडच्या बाजूने जाणारा नवीन डांबरी रस्ता बांधण्यात आला आधुनिक काळात हा रस्ता जो हा रस्ता आहे जो आहे बांगलादेश हावडा पासून पश्चिम बंगाल नंतर दिल्लीहून अमृतसर पर्यंत लाहोर आणि पेशावरकडे व शेवटी काबूल येथे संपतो यावरून आपल्याला हा रस्ताची लांबी किती मोठी होती आणि हे किती एक विशेष विश्व एक विशेष काम होतं ह्याच्यावरून आपल्याला हे, हे संबो कळते सिकंदरच्या परतण्यापूर्वी सिकंदराने पुरुकडे पंजाबमधील प्रदेशाचे आणि आंबीकडे सिंधमधील प्रदेशाचे आधिपत्य सोपवले वारणावतीचा राजा अभिसार याच्या हाती त्याने काश्मीरचे राज्य सोपवले हे एक बाब जी आए, ती आहे ती महत्वाची आहे आयोग याच्यावरती प्रश्न विचारू शकतो सिकंदर परत जाण्याच्या अगोदर कुठला प्रदेश कुठल्या राज्याकडे सोपवलेला होता परतीच्या वाटेवर त्यांनी शिबी मल्ल इत्यादी राजांचा पाडाव केला इतर प्रदेशांमध्ये त्यांनी ग्रीक सत्रपांची नेमणूक केली म्हणजेच काय राज्यपालांची नेमणूक केली आणि पुढे चलून जे आहे त्यातील एक राज्यपाल जो आहे या राज्यपालाने जे आहे आपल्याकड्याचा विवाह जो आहे राजा चंद्रगुप्त मौर्य याच्याशी केला होता आणि ग्रीक आणि मौर्य साम्राज्यामध्ये हे संबंध कसे प्रस्थापित झाले याच्याबद्दलची आपण माहिती जी आहे मौर्य साम्राज्याचा अभ्यास करताना करणारच आहोत ग्रीसकडे परत आ, परत आ, परतत असताना इसवी सणापूर्वी तीनशे पंचवीस मध्ये बेबिलॉन येथे तो मरण पावला सिकंदराच्या स्वारीचे भारता भारताच्या राजकीय पटावर फारसे दुर्गामी परिणाम झाले नाहीत त्याच्या मृत्यूनंतर थोड्याच अवधीत जे आहे चंद्रगुप्त मौर्याने बिहार ते अफगाणिस्तान अशा विशाल भूप्रदेशावर मगधचे साम्राज्य प्रस्थापित केले आणि भारताच्या इतिहासाला वेगळे वळण लागले आणि चंद्रगुप्त मौर्य हे जे भारतीय इतिहासातील पहिले चक्रवर्ती सम्राट बनले होते त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दलची माहिती जी आहे आपण पुढील पाठात मौर्यकालीन भारत या प्रकरणाचा अभ्यास करताना घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओमध्ये पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन सांगितलेल्या नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला केले नसाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच उपयुक्त माहितीची व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पुरवली जाईल धन्यवाद